ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये अतिशय वळण घेणारा ट्विस्ट आपण बघणार आहोत त्यामध्ये आता मालिकेला एक नवीन वळण येऊन सायली आणि रविराजचे सत्य हे अखेर रविराज समोर येणार आहे तेव्हा सायली ही दुसरी तिसरी कोणी नसून आपलीच मुलगी असल्याचे समोर येताच रविराजांना मोठा शॉक बसून धक्काही बसणार आहे त्यामध्ये आता साक्षी आणि मैपतने विलास हा अन्नपूर्णा ट्रस्टमध्ये कामाला होत आहे समोर आणलेले असते तेव्हा विलास अन्नपूर्णा ट्रस्टमध्ये कामाला असल्याचे समजताच इकडे अर्जुनलासुद्धा मोठा धक्का बसलेला असतो त्याचबरोबर रविराजांनाही तर आता रविराजांना मोठा रागही आलेला असतो आणि लगेच रविराज हे तन्वीला घेऊन सुभेदारांच्या घराच्या दरवाजात उभे राहतात तेव्हा रविराजांना बघून इकडे पूर्ण आणि प्रतापला आनंद झालेला असतो खरा पण रविराज हे एक आपल्या नात्याच्या संबंधाने नाही तर वकिली पेशाने आपल्या घरी आल्याचे आता पूर्णाजी आणि प्रतापला समजते समोर येताच रविराज म्हणतो की मी सरळ मुद्द्यावरच येतो आणि मला असं समजलंय की विलास हा अन्नपूर्णा ट्रस्टमध्ये नोकर म्हणून कामाला होता ते ऐकताच आता पूर्णा आजी आणि अर्जुनला मोठा धक्का बसलेला असतो तर अर्जुन हा रविराजला बोलत म्हणतो की रविराज तू इथे कायद्याची भाषा शिकवण्यासाठी आला असेल तर हे काही कोर्टे नाही तर आता इकडे आजीच्या काळजात धस्स झालेले असते रविराजांनी केलेला आरोप ऐकून आजीच्या काळजात दुखू लागते आणि पटकन पूर्णाजी खाली बसते तेव्हा आता रविराजांना सुद्धा खूप त्रास झालेला असतो आणि आपण एका आईला तिच्या हृदयाला दुखवले हे आता याची रविराजांना जाणीव होते पण आता सत्य हे रविराज सांगण्यासाठी तिथे आलेले असतात तेव्हा आजी रविराजांना ठणकावून सांगते की रविराज तू जर कायद्याने आणि वकिली पेशाने जर इथे आला असेल तर माझेही बोलणे ऐकून जा मी विलास नावाच्या कोणत्याही व्यक्तीला ओळखतही नाही आणि जरी तो माझ्या ट्रस्टमध्ये कामाला आला असेल तर आपण एखाद्या माणसाला यासाठी कामाला ठेवतो की त्याला कामाची किती गरज आहे आणि त्याच्याकडे किती कौशल्य आहे त्या तो गुन्हेगार आहे की काही हे आपण काही बघत नाही तेव्हा विलास नावाच्या कुठल्याही गुन्हेगारा व्यक्तीला मी कामावर ठेवलेले नाही आणि त्याचा माझ्याशी काही संबंध नाही असे आता पूर्णाथजीने रविराजांना ठणकावून सांगितलेले असते पण आता र पूर्णाथीचे ते बोलणे ऐकून पूर्णाथजीच्या मनाला होणारा त्रास रविराजांच्या डोळ्यांनी हेरलेला असतो आणि आज आपण खऱ्या अर्थाने खूप मोठी चूक केली आणि विलास हा अन्नपूर्णा ट्रस्टमध्ये कामाला नव्हता ही आता रविराजांना जाणीव झालेली असते त्या जावायाला आपण मुलासारखे मानले त्या जावायांनी आपल्यावरती असा आरोप केला यामुळे पूर्णाजीला खूप वाईट वाटलेली असते पूर्णाजीच्या डोळ्यात बघून रविराजने विचार केलेला असतो नाही पूर्णाजी कधीच खोटं बोलणार नाही आणि नक्कीच आपल्याला चुकीची बातमी समजली आहे त्यानंतर आता अर्जुन आणि सायली त्यांच्या बेडरूममध्ये येतात किंवा अर्जुन विचार करतो की विलास हा अन्नपूर्णा ट्रस्टमध्ये कामाला होता हे आता पूर्णाजीने यासाठी नकार दिला आहे पण मग विलास अन्नपूर्णा ट्रस्टमध्ये कामाला होता ही खोटी बातमी बाहेर कशी आली असेल तेव्हा आता खरं काय आणि खोटं काय हे आपल्याला सत्य शोधूनच काढावं लागेल सायली म्हणते की अर्जुन सर मलासुद्धा तसंच वाटतं आहे कारण आता या गोष्टीचा आजीने सुद्धा खूप ध्या धसका घेतला आहे आणि त्या त्यांनी त्यासाठी खाणं पिणंही सोडलं आहे त्या खोलीमध्ये स्वतःला कोंडून घेऊन कुणाबरोबरही त्या बोलत नाहीत तर काही जरी झालं ना तरी मला पूर्ण आजीच्या चेहऱ्यावरचा आनंद पुन्हा आणायचा आहे म्हणतो की मला सुद्धा आता तो विलास त्याचे खरे बॅकग्राऊंड काय होते हे मला आता शोधायचेच सायली म्हणते की अर्जुन सर आता आपण एक काम करूयात का आपण मधुभाऊंची भेट घेऊ आणि त्या मधुभाऊ आपल्याला विलासविषयी नक्कीच खरं ते सांगतील तेव्हा अर्जुन म्हणतो ठीक आहे आणि लगेचच सायली आणि अर्जुन मधुभाऊला भेटण्यासाठी जेलमध्ये येतात मधुभाऊ समोर येताच अर्जुन म्हणतो की मधुभाऊ आम्हाला तुमच्याकडून एक गोष्ट माहिती करून हवी आहे मधुभाऊ म्हणतात की बोला ना तर अर्जुन म्हणतो की तो विलास ज्यावेळी तुमच्या आश्रमात आला त्याच्या अगोदर तो विलास कुठे कामाला होता याविषयी तुम्हाला काही माहिती आहे का तेव्हा मधुभाऊ म्हणतात की खरं तर विलास ज्या वेळेस माझ्या आश्रमामध्ये आला त्यावेळेस प्रियानेच विलासला आश्रमात आणले होते मधुभाऊ म्हणतात की प्रिया मला म्हणाली होती की विलासला आश्रयाची खूप गरज आहे आणि तो देवमानूस आहे तेव्हा त्यामुळे मी त्याला आश्रमात ठेवले होते त्याच्या व्यतिरिक्त माझ्याकडे त्या विलाजची काहीही माहिती नाही तेव्हा आता नाविलाज होऊन अखेर सायली आणि अर्जुन तेथून निघून जातात पण इकडे रविराजांच्या काळजाचासुद्धा ठोका चुकलेला असतो कारण आपण आई मानलेल्या आपल्या पूर्ण आजीला खूप दुखावले आणि आता आपल्याला त्या विलाजची खरे सत्य शिवतून काढावाच लागेल आणि तो कुठे कामाला होता काय करत होता हे शोधण्यासाठी रविराजसुद्धा जेलमध्ये येऊन मधुभाऊची भेट घेतात तेव्हा जेलमध्ये येताच लगेचच रविराज म्हणतात की मधुकर पाटील मी तुमच्याकडे एक गोष्ट विचारायला आलो आहे मला सांगा ज्यावेळेस तो विलास तुमच्या आश्रमात आला ना त्यावेळेस त्या अगोदर त्या तो कुठे कामाला होता तर मधुभाऊ म्हणतात की मला खरंच माहीत नाही तो विलास अगोदर कुठे होता फक्त त्याला का आश्रयाची गरज होती म्हणून तन्वी त्याला इथे घेऊन आली होती आणि माझ्या सायलीला त्याची दया आली म्हणून मी त्या विलासला आश्रमात ठेवले बाकीचं मला काहीही माहीत नाही रविराज म्हणतात की मधुकर पाटील अहो तो विलास क्रिमिनल असूनसुद्धा तुम्ही त्याला आश्रमात कसं ठेवलं मधुभाव म्हणतात की अवो खरंच मला त्याचं काही माहीत नाही ते ऐकून रविराज म्हणतात की मधुकर पाटील तुम्ही अत्यंत खोटारडी आहात माझ्या मुलीने म्हणजे तन्वीने मला हेच सांगितलंय की तो क्रिमिनल होता हे तुम्हाला माहीत होतं तेव्हा मधुभाऊ म्हणतात की अहो त्या तन्वीच्या बोलण्यावर म्हणजे प्रियाच्या बोलण्यावर तुम्ही विश्वास ठेवू नका लहानपणापासून ती खोटंच बोलत आली आहे अत्यंत खोटारडी मुलगी आहे ती स्वतःच्या स्वार्थासाठी आणि फायद्यासाठी ती काहीही बोलू शकते तेव्हा रविराज म्हणतात की तुम्हाला माझ्या तन्वीबद्दल काहीही विचारले नाही तेव्हा तुम्ही माझ्या तन्वीबद्दल काहीही बोलू नका रविराज म्हणतात की माझ्या मुलीबद्दल काहीही सांगू नका कारण माझी मुलगी तन्वी कधीच खोटं बोलत नाही तेव्हा मधुभाऊ म्हणतात की तुमचा खूप मोठा गैरसमज आहे आणि खरं तर ती प्रिया लहानपणापासूनच सोऱ्या आणि खोटंसुद्धा सुद्धा बोलते आश्रमात प्रामाणिकपणे राहून खऱ्याची साथ कधीही न सोडणारी फक्त माझी साऊ आहे साऊ तेव्हा ते ऐकून रविराज अवाक झालेले असतात वीस वर्षापूर्वी सोन्यासारखी पोर रडत रडत देवळासमोर आली होती आणि तिच्याजवळ काही वस्तू आणि फक्त एक तिच्या गळ्यातील लॉकेट होते आणि अन्वानी पायाने चालत येऊन तिने माझा हात धरला होता आणि तिच्याकडे असलेल्या लॉकेटवरून मी ती कोणाची मुलगी याची खूप विचारपूस करण्याचा प्रयत्न केला पण मला माझ्या हाताला काहीच लागले नाही आणि ती कोणाची आहे हे सुद्धा मला समजले नाही तेव्हा मुलीच्या नात्याने मी तिचा सांभाळ केला ज्या ज्या वेळेस ती माझ्या डोळ्यासमोर नसते ना त्या त्या वेळेस मी फक्त तिचे लॉकेट बाहेर काढून त्या लॉकेटमधील मा माझ्या लहानपणीच्या साऊचा फोटो बघून मला खूप समाधान मिळतेही ते ऐकून आता रविराजांना मोठा धक्का बसतो आणि रविराज म्हणतात की मधुकर पाटील मला ती लॉकेट बघायला मिळेल का तेव्हा मधुभाऊ म्हणतात की दाखवतो ना आणि मधुभाऊ रविराजांना ते लॉकेट दाखवतात तेव्हा ते लॉकेट बघून रविराजाच्या डोक्यावरचे आबाळ सरकलेले असते आणि त्यातील फोटो बघून रविराज म्हणतात की मधुकर पाटील हा तर माझ्या तन्वीचा फोटो आहे तेव्हा मधुभाऊ म्हणतात की काहीही बोलू नका ही लहानपणीची माझी साऊ आहे तेव्हा ते ऐकून ते रविराजांच्या पायाखालची जमीन सरकलेली असते तेव्हा खरे काय आणि खोटे काय हे आता आपण शोधून काढलेच पाहिजे असा विचार करून रविराज मधुभाऊला म्हणतात की मला एक दिवस हे लॉकेट माझ्याकडे द्या ना तेव्हा लगेचच मधुभाऊ म्हणतात ठीक आहे पण हे लॉकेट मला पुन्हा तुम्ही दिले पाहिजे तर रविराज म्हणतात हो आणि लगेच रविराज ते लॉकेट घेऊन पुन्हा सुभेदाराच्या घरी येऊन पूर्णाजीची भेट घेतात रविराजांनी विचार केलेला असतो की लहानपणीचे हे लॉकेट सुद्धा माहीत आहे तेव्हा हे लॉकेटमधील हे खरंच तन्वी आहे का याची आता आपण खात्री करू तेव्हा रविराज ते लॉकेट पूर्णाजीला दाखवून लगेचच सर्व हकीकत सांगतात आणि लगेचच हीच तन्वी म्हणजे मधुभाऊंनी जर असं सांगितलं असेल तर हे लॉकेट सायलीचं आहे तर सायली हीच तन्वी असू शकते असे आता पूर्णाजीच्या मनाला वाटलेले असते आणि आतून पूर्णाजीचे मनही तसेच सांगत असते तेव्हा आता सायली ही तन्वी असल्याचा मोठा संकेत पूर्णाजीला मिळालेला आहे आणि रविराजांनाही तेव्हा आता सत्याची खात्री होताच रविराज आणि पूर्णाजी सायलीला कसे तन्वी मानून आपल्या मिठीत घेतात हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब